नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपला मोठा बंधू तहसीलदार नितीन कुमार देवरे ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीने शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी विविध जी आर येत आहेत, त्याच पद्धतीने झेडपी भरती 2019 बाबत त्या ठिकाणी आज 10 मे 2022 रोजी ग्रामविकास विभागाचा एक जी आर त्या ठिकाणी आलेला आहे. आणि निश्चितच मित्रांनो, काही ना काही एक रूपरेषा या जी आरच्या माध्यमातून किंवा त्या पदभरतीला एक दिशा या जी आरच्या माध्यमातून मिळालेली आहे. किंबहुना विद्यार्थ्यांमध्ये जी संभ्रमावस्था होती, तर ती संभ्रमावस्थासुद्धा या जी आरच्या माध्यमातून मित्रांनो दूर झालेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण या जी आरमध्ये त्यांनी अतिशय सविस्तर आणि अतिशय इत्यंभूत अशी माहिती जी आरमध्ये दिलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, हा जी आर आज मी तुम्हाला त्याचं विश्लेषण, या जी आरमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत, तुमच्या फायद्याच्या कोणत्या गोष्टी आहेत, किंबहुना जी आर येण्यापूर्वीच काही गोष्टी मीसुद्धा आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेल्या होत्या आणि त्या गोष्टीसुद्धा तंतोतंत या जी आरमध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे मित्रांनो, निश्चितपणे आजचा जी आर जो आहे तर तो निश्चितपणे एक दिशादर्शक ठरेल असं त्या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जी आर नेमका काय आहे, या जी आरमध्ये कोणत्या गोष्टी तरतूद, कोणत्या गोष्टींची किंवा कोणत्या बाबी, कोणत्या तरतुदी या जी आरमध्ये आहेत हे आपण आता बघूया. महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभागाचा जी आर हा आहे. आज 10 मे 2022 रोजी हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे. आता मित्रांनो, या जी आरमध्ये काय नमूद केलेलं आहे, तर जी जिल्हा परिषद पदभरती आहे, तर त्या पदभरती नुसार किंवा त्या पदभरतीमध्ये कशा पद्धतीने कार्यपद्धती अवलंबावी याबाबत या जी आरमध्ये नमूद केलेलं आहे. आता मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मार्च 2019 त्या ठिकाणी गट क संवर्गातील एकूण 18 प्रकारच्या पदांसाठी 13,514 पदे जाहिरात त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमार्फत आलेली होती. ही जाहिरात त्यावेळेस महापरीक्षा किंवा महा आय टीमार्फत त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. ही जाहिरात त्यावेळेस मेगा जाहिरात किंवा जम्बो जाहिरात म्हणून त्यावेळेस सगळीकडे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. दरम्यानच्या काळात मग मित्रांनो, त्यावेळेस विधानसभा निवडणुका झाल्या, लोकसभा निवडणुका झाल्या, त्यानंतर मित्रांनो हे महापोर्टल जी परीक्षेचं पोर्टल होतं ते रद्द झालं. महाआयटीने देखील मग त्या ठिकाणी परीक्षा घेण्यासाठी असमर्थता दर्शवली आणि त्या ठिकाणी या परीक्षा बारगळल्या. मग दरम्यान कोरोनाचा काळ त्या ठिकाणी आला. कोरोनाने जवळपास विद्यार्थ्यांचे आणि शासनाचे सुद्धा 2 वर्ष त्या ठिकाणी घेतले. मग मित्रांनो, या कोरोना कालावधीमध्ये एक जी आर काढण्यात आला आणि या जी आरच्या माध्यमातून 4 मे 2020 जो जी आर होता, तर त्याच्यामध्ये केवळ आरोग्य विभाग असेल, वैद्यकीय शिक्षण विभाग असेल, तर या विभागातीलच पदे भरण्यासाठी त्या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली होती. इतर कोणतेही पदे कोरोना कालावधीमध्ये भरू नये अशा या जी आरमध्ये सूचना देण्यात आलेल्या होत्या. मग मित्रांनो, या कोरोना कालावधीमध्येच मग आपण सर्वांनी बघितलं की आरोग्यसेवक असेल, आरोग्यसेविका असेल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल, पर्यवेक्षक असेल, औषध निर्माता असेल, असे एकूण 5 पदे त्या ठिकाणी परीक्षा डिक्लेअर करण्यात आल्या. सुरुवातीला या परीक्षा ऑगस्टमध्ये घेण्यात येतील असं डिक्लेअर करण्यात आलं, परंतु काही घडामोडी मध्यंतरी घडल्या. त्यानंतर या परीक्षा 24 आणि 25 ऑक्टोबरला त्या ठिकाणी घेण्यात आल्या 2021, परंतु अद्यापही या परीक्षांचा त्या ठिकाणी निकाल नाही. किंबहुना जे काही पेपरफुटी प्रकरण होतं किंवा जे काही घोटाळा त्या ठिकाणी या पदभरतीमध्ये झालेला होता, तर असंही त्या ठिकाणी म्हटलं जात आहे की पोलीस विभागामार्फत या पदभरतीची चौकशी सुरू आहे आणि ती चौकशी अंतिम झाल्यानंतर त्या ठिकाणी फेरपरीक्षा या आरोग्य विभागाची होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आता बघूया भविष्यामध्ये कशा घडामोडी घडतात. दरम्यान असं झालं मित्रांनो, झेडपी 2019 पदभरतीमध्ये त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय 5 मे 2021 रोजी दिला आणि SEBC आरक्षण हे त्या ठिकाणी रद्द केलेलं होतं. मग मित्रांनो,
महाराष्ट्र शासनाने जे मराठा आणि इतर ओपन कॅटेगरीमधील लोक होते तर त्यांना ACBC आरक्षण दिलं होतं, परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने ACBC आरक्षण रद्द केल्यामुळे मग मी ज्या पद्धतीने पूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की जे काही आरक्षण रद्द झालेलं आहे मग या आरक्षणाचं रूपांतर हे अराखीव प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. खुल्या प्रवर्गामध्ये हे रूपांतर झाल्यानंतर त्याच्यातील समांतर आरक्षण बदलवून त्या ठिकाणी नंतर मग नव्याने मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हे आरक्षण बदलवून त्या ठिकाणी फेरपरीक्षा, त्या ठिकाणी फेरपरीक्षा म्हणजे आरक्षण रद्द केल्यानंतर परीक्षा त्या ठिकाणी ZP मार्फत होणार आहे, जी अद्यापही झालेली नाही. त्यामुळे मित्रांनो, मी यापूर्वी देखील म्हटलेलं होतं की जे काही आरक्षण होतं तर त्या आरक्षणामध्ये बदल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आरक्षणाचं रूपांतर केल्यानंतरच ही परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे. हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे भविष्यातल्या पदभरतीसाठी. त्यानंतर मित्रांनो, मग यानुसार MA IIT मार्फत ZP ची परीक्षा त्या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आली. 18 प्रवर्गासाठी जवळपास 11,28,133 उमेदवारांनी महापरीक्षा पोर्टलवर त्या ठिकाणी 18 प्रवर्गाचे त्या ठिकाणी फॉर्म भरले. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, विचार करा, 11,28,133 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. म्हणजे निश्चितपणे मित्रांनो, फार मोठ्या प्रमाणात आपण सर्व विद्यार्थी मित्र त्या ठिकाणी नोकरीची त्या ठिकाणी तुम्हाला नितांत गरज आहे, नोकरीचा शोध घेत आहेत. त्याचबरोबर अतिशय मोठ्या प्रमाणात बेरोजगारीसुद्धा या ठिकाणी दिसून येत आहे. 11 लाख लोकांची त्या ठिकाणी प्रवेश परीक्षा शुल्क असेल किंवा इतर बाबी असतील तर ह्यासुद्धा शासनाकडे त्या ठिकाणी जमा आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या पद्धतीने मी पूर्वी देखील सांगितलेलं होतं की नवीन उमेदवारांना या 2019 पदभरतीमध्ये संधी मिळणार नाही, तर तेच या GR मध्ये सुद्धा नमूद केलेलं आहे. आणि जे शुल्क तुम्ही 2019 भरलेलं होतं तर तेच शुल्क कंटिन्यू राहणार आहे. म्हणजे आता जर 2022 एंडिंगपर्यंत जर ही परीक्षा झाली तर त्याच शुल्कावर तुम्हाला परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. ते पुढे मी कंटिन्यू करणारच आहे, पुढे सांगतोच मित्रांनो. त्यानंतर मग मित्रांनो, पुन्हा परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या. महापरीक्षा पोर्टल रद्द झालं वगैरे आधी मी ज्या सांगितलं त्या पद्धतीने. आणि त्यानंतर 18 जानेवारी 2022 एक GR आला. जे वेंडर होते परीक्षा घेणारे त्यांना सगळ्यांना ब्लॅकलिस्टेड करण्यात आलं आणि TCS, IBPS आणि MKCL केवळ या 3 परीक्षेच्या किंवा या 3 पोर्टलच्या माध्यमातून किंवा 3 कंपन्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा, भविष्यामध्ये कोणतीही पदभरती आता होणार आहे मित्रांनो तर त्याच्यामध्ये ऑनलाईनच परीक्षा घेतली जाणार आहे आणि या 3 कंपन्यांनाच त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. या ठिकाणी सांगावं असं वाटतं की ज्या तुमच्या ZP च्या किंवा तलाठी पदभरतीच्या परीक्षा भविष्यात होणार आहेत तर ती परीक्षा TCS कंडक्ट करणार आहे हे कन्फर्म झालेलं आहे. त्यामुळे TCS द्वारेच भविष्यामध्ये पदभरती होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जिल्हा निवड समितीमार्फत काय तरतुदी या GR मध्ये केलेल्या आहेत हे सुद्धा आता सांगणार आहे. तर ही झाली बॅकग्राऊंड किंवा गेल्या 2 वर्षामध्ये काय काय घडामोडी घडल्या ZP पदभरतीबाबत, ते मी तुम्हाला सांगितलं आहे. आता मित्रांनो, त्या ठिकाणी स्पष्टपणे शासनाने एक GR काढलेला आहे. ज्या काही MPSC च्या कक्षेबाहेरील गट ब क ड वगैरे पदभरती आहे तर ती केवळ जिल्हा निवड समितीमार्फतच होणार आहे. जो आत्ता गेल्या आठवड्यात GR आलेला होता तर त्या GR च्या अनुषंगाने सुद्धा ही पदभरती होणार आहे. तर त्याचा जर विचार केला तर पहिली गोष्ट म्हणजे या GR वरून काय क्लिअर होतं, तर पहिली गोष्ट ही क्लिअर होती की ही परीक्षा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्या ठिकाणी ZP पदभरती ही परीक्षा होणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं जे शुल्क मागे भरलेलं होतं तेच कंटिन्यू राहणार आहे. नवीन मुलांना त्या ठिकाणी अजिबात चान्स नाही, नो चान्स आहे. ज्या जुन्या विद्यार्थ्यांनी 2019 परीक्षेचा फॉर्म भरलेला होता केवळ त्याच विद्यार्थ्यांना अलाउड करणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, नवीन जाहिरातसुद्धा त्या ठिकाणी 2019 जागांच्या अनुषंगाने नवीन विद्यार्थ्यांना संधी म्हणून जाहिरातसुद्धा काढू नये असंसुद्धा या GR मध्ये नमूद आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण याबाबत GR चा अभ्यास चांगल्या पद्धतीने करा, किंबहुना
या जवळपास 8-9 पानाच्या जी आरचा सार या ठिकाणी मी तुम्हाला काढून देत आहे. आता मुख्य तरतुदी या जी आरमध्ये काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाची तरतूद म्हणजे ग्राम विकास विभागामार्फत झेडपी अंतर्गत पदे भरली जात होती पूर्वी, म्हणजे गेल्या 2-3 वर्षामध्ये तसं डिक्लेअर केलं होतं. परंतु झेडपीमार्फत यापूर्वी जी पद्धती होती, जिल्हा निवड समितीमार्फत त्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जाहिरात काढली जायची आणि त्या ठिकाणी पदभरती केली जायची, तर तीच पद्धती या ठिकाणी या जी आरमध्ये नमूद आहे. भविष्यात जी झेडपी पदभरती होणार आहे तर ती जिल्हा निवड समितीमार्फत होणार आहे, परंतु याची परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे आणि TCS कंपनीद्वारे त्या ठिकाणी जिल्हा निवड समिती जाहिरात काढून या कंपनीला त्या ठिकाणी ती टेंडर परीक्षेचं देणार आहे. ही पहिली महत्त्वाची तरतूद आहे की या झेडपीच्या परीक्षासुद्धा पूर्वीप्रमाणेच म्हणजे जिल्हा निवड समितीमार्फत होणार आहे. दुसरी तरतूद आहे की त्यात 5 पदे जी आहेत आरोग्य विभागाशी निगडीत असलेली, त्याच्यामध्ये आरोग्य सेवक, सेविका, औषध निर्माता वगैरे ही पदे जी आहेत, तर ही पदेसुद्धा झेडपीने त्या ठिकाणी तात्काळ त्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश या जी आरमध्ये दिलेले आहेत. म्हणजे जे काही परीक्षा त्या ठिकाणी अडकलेल्या आहेत किंवा पोलीस चौकशीमध्ये परीक्षा अडकलेली आहे, तर त्याबाबतसुद्धा झेडपीने तात्काळ पावले उचलण्याचे निर्देश या ठिकाणी दिले आहेत. आता 3 नंबरचं मी सांगितलं आहे, यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं की ज्यांनी 19 मार्चमध्ये फॉर्म भरलेले आहेत त्याच उमेदवारांना या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी अलाउड केलं जाणार आहे, नवीन विद्यार्थ्यांना चान्स नाही. त्यानंतर 4थी महत्त्वाची तरतूद अशी आहे मित्रांनो की झेडपीमार्फत त्या ठिकाणी आकृतीबंध जो आहे, सुधारित आकृतीबंध, हा विभागीय आयुक्तांनी त्या ठिकाणी आढावा घेऊन या आकृतीबंधाला त्या ठिकाणी शासन मान्यता घ्यायची आहे वित्त विभागाची, आणि ही शासन मान्यता झाल्यानंतरच त्या ठिकाणी पदभरती होणार आहे. ही तरतूद जी आहे, तर नव्याने ज्या जाहिराती भविष्यात निघणार आहेत, मग त्याच्यामध्ये आरोग्य सेवक असतील, ग्रामसेवक असतील, विस्तार अधिकारी असतील, झेडपीमार्फत जे काही पद भरायचं असेल तर सुधारित आकृतीबंधाला त्या ठिकाणी मंजुरी वित्त विभागाची घ्यावी लागणार आहे आणि त्यानंतर नवीन जाहिरात या ठिकाणी काढली जाणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची जी तरतूद आहे ती म्हणजे लवकरच त्या ठिकाणी आरोग्य सेवक भरती असेल त्याबाबतची पावले लवकर उचलली जाणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे जिल्हा निवड समितीमार्फत जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर ज्या काही आरोग्य विभागाच्या पदभरती आहेत किंवा भविष्यातल्या ज्या काही पदभरती आहेत, तर त्यासुद्धा लवकर काढण्याचे निर्देश या जी आरमध्ये दिलेले आहेत. मग यावरून नेमकं तुमच्या ज्या शंका आहेत, तर त्याच्या अनुषंगाने एक गोष्ट सांगतो की त्या ठिकाणी मित्रांनो आता या महानगरपालिका झेडपी पंचायत समिती निवडणुका, भविष्यामध्ये पावसाळी हंगाम, या सर्व बाबी लक्षात घेता त्या ठिकाणी तुमची जी पदभरती आहे, जिल्हा परिषदेची असेल, तलाठीची असेल, ह्या सर्व पदभरती सप्टेंबरनंतर, म्हणजे जो कालावधी त्या ठिकाणी आधीच्या जी आरमध्ये दिलेला आहे, तर सप्टेंबरमध्ये जाहिरात प्रसिद्ध करणे, ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेणे वगैरे, तर या पद्धतीने नवीन जाहिरातीबाबत होणार आहे. जी झेडपी 2019ची पदभरती आहे, तर ती खात्रीशीर ऑक्टोबरमध्ये ही परीक्षा होणार आहे. त्या अनुषंगाने मित्रांनो तुमच्याकडे आता जवळपास 5 महिन्याचा कालावधी आहे. या 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही कोणत्या परीक्षेवर फोकस करायचा हे ठरवून घ्या आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी अभ्यास करणं, अभ्यास सुरू करणं फार महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या जी आरचं विश्लेषण केलेलं आहे. अजून काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर कमेंट करा, त्यांची निश्चित उत्तरं मिळतील. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद.